नमस्कार, धीरज टीचर मराठीच्या आजच्या या भागामध्ये मी धीरज तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय. तर मित्रांनो, आज आपण मोकळे आणि सुटसुटीत साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत. सर्व टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहे आणि अगदी सोपी आणि चविष्ट रेसिपी आहे, तर नक्की करून बघाल. पण त्या अगोदर चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदरल्या दिवशी एक कप साबुदाणा घ्यायचा. साबुदाणा स्वच्छ पाण्याने एक किंवा दोन वेळा धुवून घ्यायचा. धुतल्यानंतर साबुदाणा बुडेल इतकं पाणी घालून झाकण ठेवून रात्रभर हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता साबुदाणा किती मस्त भिजलेला आहे. एक एक दाणा असा छान मोकळा मोकळा झालेला आहे, मोत्यासारखा तो फुललेला सुद्धा आहे. तर असा मोकळा मोकळा साबुदाणा असायला हवा जर आपल्याला मोकळी साबुदाणा खिचडी बनवायची असेल तर. आता एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये एक चमचा जिरे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे, 1/2 इंच आल्याचा तुकडा आहे त्याच्या किस करून घेतलेला आहे, मुठभर शेंगदाणे घातलेले आहे हे एकदा परतून घ्यायचं, त्यानंतर 2 बटाटे बारीक चिरून घेतलेले आहे, कच्चाच बटाटा वापरलेला आहे. बटाटा लवकर शिजावा म्हणून यावर झाकण ठेवून साधारण 4 ते 5 मिनिटे शिजवून घ्यायचं लो फ्लेमवर. 4 ते 5 मिनिटे झालेले आहे. बटाटा शिजलेला आहे, यामध्ये किंचित मीठ घालतोय. बटाट्याला मीठ लागायला हवं म्हणून तुम्ही बटाटा शिजवायच्या अगोदर म्हणजे झाकण ठेवायच्या अगोदर सुद्धा घालू शकता. बटाटा शिजल्यावर यामध्ये भिजवलेला साबुदाणा आपल्याला घालायचा आहे, त्यानंतर 1 चमचा साखर, त्यानंतर चवीनुसार मीठ. मीठ आपण या अगोदर सुद्धा घातलेलं होतं तर ऍडजस्ट करायचं. आणि काळी मिरी पूड आहे, 8-10 काळी मिरी कुटून घेतलेली आहे, त्याचा स्वाद छान येतो. जर उपवासाला तुम्ही जिरे किंवा काळी मिरी खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता. आता हा साबुदाणा आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. साबुदाणा शिजतपर्यंत हा परतून घ्यायचा आहे, साधारण 4 ते 5 मिनिटे. साबुदाणा खिचडी मोकळी करण्यासाठी पहिली टिप म्हणजे साबुदाणा घातल्यावर तो कंटिन्युअसली ढवळत राहायचा लो फ्लेमवर आणि 4 ते 5 मिनिटे तेलामध्ये अगोदरच शिजवून घ्यायचा. 4 ते 5 मिनिटे साबुदाणा परतल्यानंतर यामध्ये 1/2 कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे तो घातलेला आहे. दाण्याचा कूट घातल्यावर आपल्याला खिचडी खूप वेळ परतायची नाही आहे, फक्त 1 मिनिटे परतून घ्यायची आहे. कारण काय होतं, जेव्हा आपण दाण्याचा कूट जास्त वेळ भाजतो तर त्याला तेल सुटतं आणि त्याचं चिकट असं टेक्स्चर येतं, त्याच्यामुळे ते स्किप करायचं. दाण्याचा कूट घातल्यावर इथे मी फक्त साधारण 1 मिनिटे परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये 2 चमचे लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाचा रस घातल्यामुळे चवही खूप छान येते आणि साबुदाणा सुटसुट ठेवण्यासाठी मदत होते. तुम्ही बघू शकता खिचडी किती मस्त मोकळी मोकळी सुटसुटीत झालेली आहे. आता यावर शेवटून आपल्याला हिरवी कोथिंबीर घालायची आहे. पुन्हा जर तुम्ही कोथिंबीर उपवासाला खात नसाल तर स्किप करू शकता. कोथिंबीर घातल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि आपल्या इथे हे सुटसुटीत मोकळी अशी साबुदाणा खिचडी तयार आहे. तर 3 टिप्स आहे साबुदाणा खिचडी मोकळी होण्यासाठी. तर सर्वात अगोदर तेल खूप जास्त नाही वापरायचं खिचडीसाठी किंवा उसळीसाठी. त्यानंतर साबुदाणा घातल्यावर साबुदाणा अगोदरच शिजवून घ्यायचा म्हणजे तेलामध्ये परतून घ्यायचा छान. आणि सर्वात शेवटी जेव्हा आपण खिचडी किंवा उसळ बंद करणार आहोत, गॅस बंद करणार आहोत, त्याच्या 1 मिनिटा अगोदर शेवटून दाण्याचा कूट घालायचा आहे. 1 मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये सगळ्यात शेवटी लिंबाचा रस घालून तुम्ही तो सर्व करू शकता. तर आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. याचं सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तर नक्की बघा. धन्यवाद.